तुमच्या नवीन आपल्यासाठी ज्या पद्धतीनं शेड्यूल आपण घेतलेलं आहे पंडित साहेबांनी, त्या पद्धतीनं जे जे अधिकारी त्या पद्धतीनं व्यवस्थित काम करायचं आहे. रॅलीचा एक आपला जो दुसरा प्रोग्राम आहे त्याच्या आम्ही निश्चित करू. त्या दिवशी देखील आजच्या प्रमाणे सर्व अधिकारी कर्मचारी हजर असतील. एक आपली रॅली निघेल, छोट्या अंतरासाठी निघेल पण निघेल ती रॅली. आणि त्या व्यतिरिक्त हे जे आपण भिंती पत्रक लावणं किंवा हँड पॉम्प्लेट वगैरे वाटणं हा जे आहे ते व्यवस्थितपणानं तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आपण तालुक्याच्या ठिकाणी करणार आहोत आणि या शहराच्या ठिकाणी सर्व ठिकाणी करणार आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जे जे काम करतोय त्याचे व्यवस्थितरित्या फोटो घेऊन ठेवा. ते फोटो कंपाईल करून आपल्याला वरिष्ठ कार्यालयाला त्याचे रिपोर्ट देखील सादर करायचे. ठीक आहे. तुमच्या सारख्याने सांगितले पब्लिकला पाठवलं मी तुम्हाला. सरांना सगळं सांगतो मी, ते बॅनरचे वगैरे सगळे फोटो वगैरे टाकून देऊ का? नमस्कार. आजपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दक्षता आणि जनजागृती सप्ताह सुरू होत आहे. या सप्ताहाच्या दरम्यान औरंगाबाद एसीबी युनिटचे अधिकारी आणि कर्मचारी, औरंगाबाद जिल्ह्याचे जे 9 तालुके आहेत आणि मुख्य मुख्य शहर आहेत त्या ठिकाणी जाऊन पॉम्पलेट वाटणे किंवा नागरिकांना त्याबद्दल माहिती देणे, सरकारी कार्यालयामध्ये जाऊन स्टिकर चिटकवणे, तसेच ह्या पद्धतीने आम्ही जनजागृती करणार आहोत. तसेच एक काम माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या संकल्पनेतून एक रॅली सुद्धा काढण्याचा आमचा मानस आहे. आणि आज सकाळी आम्ही याची सुरुवात म्हणून कार्यालयामध्ये 10 अधिकारी आणि 28 कर्मचाऱ्यांनी दक्षता सप्ताहाच्या निमित्तानं शपथ घेण्याचा कार्यक्रम देखील आज सकाळी झालेला आहे. माझी नागरिकांना अशी विनंती आहे की जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असं जर काही प्रसंग येत असेल, कोणी तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना कोणी लाच मागत असेल, तर कृपया आमच्या एसीबी ऑफिसच्या मोबाईल लँडलाईन नंबर किंवा मोबाईल नंबर दिलेला त्याच्यावर त्याच्याशी आपण कृपया संपर्क साधा. आणि ह्याची खात्री बाळगा की आपलं नाव एक तर गोपनीय राखलं जातं आणि दुसरा एक नागरिकांच्या मनामध्ये एक शंका म्हणा किंवा एक असं असतं की लाच रक्कम जी आहे ते पैसे मला परत मिळतील का, तर त्याच्याबद्दल शासनाचा जीआर पण आहे आणि लाच रक्कम जी आहे नागरिकांनी तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर ती त्याला जास्तीत जास्त 6 ते 7 दिवसामध्ये लाच रक्कम त्याची शासनाकडून रक्कम पैसे परत मिळतात, त्याच्याबद्दल आपण निर्धास्त राहू. पण एक निर्भीड किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून सर्व नागरिकांनी, विशेषतः कॉलेजचे तरुण किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणारे तरुण किंवा काही बिझनेस छोटा मोठा करणारे तरुण मुलं मुली ह्यांनी जर तसा काही त्रास त्यांना होत असेल तर जरूर तक्रार केली पाहिजे. कारण हे मुलं किंवा मुली किंवा हे तरुण हेच आपल्या भारताचं पुढचं उद्याचं भविष्य आहे आणि ह्यांच्याच हातात पुढे सगळा कारभार जाणार आहे अशी विनंती करतो.